मोदी सरकार फक्त नीरव मोदी ललित मोदी या मित्रांसाठीच. राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यावर पटोलेंचे गंभीर आरोप. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा झाल्याने लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे याचा नाना पटोले यांनी निषेध व्यक्त केला आहे. मोदी सरकार लोकशाही संपवण्याचं पाप करत आहे असा आरोप पटोले यांनी केला आहे. दरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची सायंकाळी 5 वाजता महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस नेत्यांची ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत म्हटलंय की लोकसभा सचिवालयाचा निर्णय लोकशाही विरोधात आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये मोदी सरकार त्यांच्या मित्रांसाठी नीरव मोदी ललित मोदी मेहुल चोक्सी विजय मल्ला अशा लोकांसाठी हे लोक जनतेचे 1000 कोटी रुपये घेऊन फरार झाले अशा लोकांना सपोर्ट करण्याचं काम भाजप आणि मोदीचं सरकार करतंय. त्यांच्या विरोधात राहुल गांधी आवाज उंचवतात. लोकसभेत त्यांना बोलू दिलं जात नाही, रस्त्यावरही बोलू देत नाही असं म्हणत पटोले यांनी मोदी सरकारवर आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ज्याप्रमाणे गेल्या 9 वर्षांमध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आपल्या मित्रांसाठी जे राज्य करते आहे, ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, मेहुल चोक्सी असेल, विजय मल्ल्या असेल, अशी अनेक नावं आपल्याला त्याच्यामध्ये मोजता येईल. अशा लोकांनी लाखो हजारो कोटी रुपये या देशाच्या जनतेचे घेऊन पळालेत. त्यांना सपोर्ट करण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार, भाजपचं सरकार देशामध्ये करते आहे आणि त्यांच्या विरोधात राहुल गांधी आवाज उचलतात आहेत. लोकसभेतही त्यांना बोलू दिलं जात नाही, रस्त्यावर बोलायला गेलं तर तिथेही बंधन आणतात आणि या बंधनाच्या माध्यमातून खोटी तक्रार गुजरातमध्ये सुरतमध्ये टाकून काल माननीय जिल्हा न्यायाचं एक निर्णय घेऊन आज राहुल गांधींचा लोकसभेचं सदस्यत्व त्याच्या माध्यमातून रद्द करण्याचं पाप हे ठरवून केलेलं आहे. लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी हे ठरवून करताय. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान व्यवस्थेला संपवण्याचं पाप करते आहे आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही आज विधानसभेत केला आणि त्याच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावरची ही लढाई उभी करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.